हरि ओम श्री राम अभद्य मी संदीप सिंह पोरे औंध उपासना केंद्र मी बापूंकडे 2000 सालापासून आहे आणि बापूंचा अनुभव म्हणजे भरपूर येतात पावलापावली येत असतात आम्हाला जे माझे वडील 2018 गेले त्याच्या आधी 6 महिन्याचा अनुभव मी तुम्हाला सांगत आहे. वडील सिरियस झाले होते आयसीयू मध्ये ठेवलं होतं आणि माझी कंडिशन इतकी हे होती की मी सारखं पाणी पित होतो माझा बीपी वाढलेला होता आणि तिथल्या नर्स पण माझा बीपी चेक करत होते म्हणजे एकदम म्हणजे गळून गेलं होतं की आता माझं काय होतं का काय वडिलांच्या आधी मी इथपर्यंत आलो होतो आणि मी सगळ्या उपासना केंद्रात गेलो सगळ्या लोकांनी मला धीर दिला आणि रामरक्षा सगळ्यांना म्हणायला सांगितलं आणि सर्वांनी रामरक्षा म्हणजे दुसऱ्या दिवशी वडील कव्हर झाले म्हणजे नॉर्मल झाले त्यांना जनरल वॉर्डमध्ये शिफ्ट केलं आणि नंतर आम्ही घरी आलो आणि हा बापूंचा आम्हाला नेला अनुभव आणि 3 महिन्यात माझ्या वडिलांना देह आज्ञा झाली. पण ह्या 3 महिन्यामध्ये मला बापूने खूप सामर्थ्य दिलं कारण माझ्याकडे फायनान्शियली सावन नसल्यामुळे बापू बरोबर मार्ग दाखवत असतात कारण प्रत्येक गोष्ट मी बापूंशी बोलत असतो बस कारण बापू हा माझा मित्र आहे खरा मित्र आहे त्यामुळे प्रत्येक गोष्टी पावलं पावली गाडीवर असताना बाहेर फिरताना असताना कट्ट्यावर बसताना कुठं जिथं जाईल तिथं बापूंशी माझं शेअरिंग चालेलं असतं बापू असं करतो मी तसं करतो आणि बापू देणार तो मला योग्यच देणार आणि मी ह्याची चिंता पण करत नाही जे मला मिळालं ना मी म्हणतो मला हे उचित नाही आणि बापू मला काही देणार नाही जे मला योग्य तेच देणार बापू एवढा माझा दृढ विश्वास आहे. आणि अशा वेळेस काय करायचं मग ज्यावेळेस माझ्याकडे तर मी वॉर्ड बॉयला मी तिथून बोलवलं की वडिलांचं सगळं साफसफाई करायची तर त्यांनी मला 15 ते 20 हजार सांगितलं तर एवढं मी हे करू शकत नव्हतो कारण घरातला खर्च आहे ते अशक्यच होती. मग अशा वेळेस मी त्याला बापूंनी बुद्धी दिली मी त्याला विचारलं सकाळी ड्युटीला किती असतो 8 येतो मग तू 7:30 घरी ये आणि ज्यावेळेस तुझी ड्युटी संपती त्यावेळेस पण एक चक्कर मारत जा असं करून मी 5 हजारात त्यांनी मला ठरवलं मला 5 हजार द्या. आणि अशा वेळेस करता करता मला कुठं होलसेल मध्ये डायफर मिळतात हे ते मला सगळे एक एक मार्ग मिळत गेले आणि माझ्या अंगात ताकद यायला लागली की माझ्या बरोबर बापू आहे कुणी नसलं तरी माझा बापू आहे. आणि अशा वेळेस मला इतकं सामर्थ्य दिलं की वडिलांची अशी कंडिशन आली की ते औषधाला साथ देत नव्हते कशालाच मेडिसिनला काही येत नव्हते म्हणजे आमची मानसिक तयारी बापूंनी केली म्हणजे बापू म्हणतो ना मन सामर्थ्यदाता श्री अनिरुद्ध आहे ना आपण म्हणतो हा जप त्याची मला प्रचिती मी एवढा स्ट्रॉंग बनलो की त्यांचं व्यवस्थित देह म्हणजे आज्ञा झाली बापूंनी सगळं त्यांच्याकडून उपासना परीक्षा आहे ते सगळं म्हणजे त्यांच्याकडून सेवा भक्ती सगळं करून घेतलं. हरिओम श्रीराम अभद्य नाथ सवित नाथ सवित नाथ सवित.